बुलढाण्यात महानुभाव साहित्य संमेलन थाटात संपन्न. दुसरे महानुभाव साहित्य संमेलन बुलढाणा शहरातील जिजामाता महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटनपर भाषणात बोलताना देशमुख म्हणाले की कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या दलदलीत अडकलेल्या सर्वसामान्य माणसाला भक्तीचा अधिकार मिळवून देण्यात चक्रधर स्वामींचे योगदान महत्वाचे आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महानुभाव पंथाचे मोठे योगदान आहे. यावेळी व्यासपीठावर संमेलन अध्यक्ष व महानुभाव साहित्य संशोधनाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर, गोपाळ आश्रमचे आचार्य लोणारकर बाबा, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्य अमोल ठाकरे उपस्थित होते. या साहित्य संमेलनामध्ये महानुभाव संप्रदायाचा समाजावरील परिणाम व सांस्कृतिक अभिसरण यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोपाळ आश्रम येथून लीलाचरित्राची ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये महिला, पुरुष व महानुभाव पंथाचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महानुभाव पंथाची धुरा श्री चक्रधर स्वामींच्या एकट्याच्या खांद्यावर होती. कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या दंडाळात अडकलेल्या सर्वसामान्य माणसाला भक्तीचा सर्वप्रथम अधिकार मिळवून देण्यात श्री चक्रधर स्वामींनी पुढाकार घेतला. भाषेचं विस्तृतीकरण करून देण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं योगदान केलेलं आहे. जी महाराष्ट्राला जी संत परंपरा लाभलेली आहे, आपण ज्ञानेश्वरांपासून या ठिकाणी संत परंपरा जरी मानली असली तरी त्याही आधी यादवांच्या काळात जवळजवळ 100 वर्ष आधी या ठिकाणी या मानवा पंथीयांनी या ठिकाणी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचं महाराष्ट्र भाषेचं महत्त्व सांगून या ठिकाणी मराठी भाषेतच लिहावं आणि मराठी भाषेतच त्या ठिकाणी बोलावं अशा स्वरूपाचा एक प्रघात केलेला होता. आणि म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्राचं आणि मराठीचं मोठ्या प्रमाणात एक विस्तार झाल्याचं आपल्याला दिसते. अशा या महानुभाव पंथाचं योगदान महाराष्ट्र इतिहासात जास्त असल्यामुळे आणि त्या निमित्तानं त्यासाठी जे अनेक साहित्य संमेलन झाले त्या साहित्य संमेलनाचं दुसरं साहित्य संमेलन या ठिकाणी घेण्याचा बुलढाणेकरांना मान मिळाला